महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढलं. पुणे छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक फैलाव. महाराष्ट्रात का वाढतायत H3N2 चे रुग्ण? तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोना संबंधी कोणतंही लक्षण जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. H3N2 मुळे देशात व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. आतापर्यंत 3 मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागलाय. केंद्रानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिली होती. आता पुण्यात तब्बल 26 रुग्ण आढळून आलेत. पुण्यात H3N2चा 5 वर्षांखालील एकही रुग्ण नाही, तर 6 ते 18 वयोगटात 5 रुग्ण आढळून आलेत. 19 ते 60 वयोगटातले 13 रुग्ण आढळून आलेत, तर 60 आणि त्याच्या पुढचे 4 रुग्ण आहेत. पुण्यात एकूण रुग्णसंख्या 22 वर पोहोचली आहे. पुण्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये H3N2चे रुग्ण वाढतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 आणि नाशिकमध्ये 3 रुग्ण आढळून आलेत. H3N2 हे इन्फ्लुएन्झाचा एक प्रकार आहे. सहसा घातक नाही आहे, पण आपण जसं कोविड किंवा कुठल्याही व्हायरसच्या बाबतीत बघितलं की जे थोडे ससेप्टेबल आहेत, ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांना सिव्हिअर त्रास होण्याचा शक्यता आहे. आणि टिपिकली हे म्हणजे लहान मुलं आणि सिनियर सिटिझन्स, ज्यांचं वय 60 पुढे आहे किंवा ज्यांना सहव्याधी आहेत किंवा ज्यांना HIV किंवा कॅन्सर अशी ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे, ह्यांना इन्फ्लुएन्झा जास्त त्रासदायक देतो. इन्फ्लुएन्झा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 व्हायरसनं महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 2020 मार्च महिन्यातच कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला होता. आत्ताही मार्च महिन्यातच H3N2चा फैलाव सुरू झालाय. कोरोनासारखा या व्हायरसच्या रुग्णवाढीचा वेग नाही, तरीही पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे